प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे येती जरी प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नीती तरी प्रेमाचा चांदवा जर तो बेभान प्रेमाचे उदाहरण झेलू चला बोला कारखानी साहेब नाही मी आता नाही ऑफिस मध्ये मी निघालो एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचं ओ तुमचं काम झालंय डोंट वरी ओके 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 ओ या उद्या भेटू या बाय 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 मला काहीतरी सांगायचंय मला ते तुमच्या समोर सगळ्यांसमोर सांगायचंय कारण मी हळू आवाजात बोललो तर माझा कॉन्फिडन्स जाईल ईशा मी कवी असतो ना तर मी खूप कविता केल्या असत्या आता पण मी वकील आहे ना मग मी काय करणार तू जर असं म्हणालीस की मला तू आवडतोस पण आय एम सॉरी तर मी संपलो असतो ईश मी संपलो असतो खरंच थँक्स शाल श्रीफळ बुके वगैरे नाही आणलंस आय लव्ह यू ईशा मी खरंच आय लव्ह यू
थैंक यू। हेलो सर। हेलो सर। हेलो, तुम्ही काय घेणार? वीरू नाही आहे का? वीरू कुठे? सर तो गावी गेलाय, त्याची बायको आजारी आहे म्हणून त्याने रजा काढली। कधी येणार आहे परत? सर माहिती नाही। मला एक वॉटरमेलन ज्यूस विदाउट शुगर विदाउट आईस। ओके। सॉरी तू काय घेणार? मी एक सेकंड, मला एक चिकन मंचाव सूप, एक चिकन तंदूरी, एक पोटैटो चिली ड्राय, एक चिकन टिक्का, एक बटर चिकन, एक चार नान आणा आणि मसाला पापड आणि पाइनएप्पल रायता आणि सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम। ओके सर। एक सेकंड एक सेकंड, एक काम करा, आधी इडली घेऊन या। एक सेकंड, मागचं सगळं कॅन्सल करा, फक्त फ्रेश लाईम सोडा घेऊन या स्वीट। ओके सर। एक एक सेकंड एक सेकंड, सॉल्टी। ओके सर। नाही मूड बरोबर जात नाही ना स्वीट। हे बघ खूप सिरियस सिरियस होतंय सगळं, मला सांग एक्झॅक्टली काय झालंय। तू कसा काय वेळ काढतोस माझ्यासाठी? मग जाऊ का परत? मी आत्ताच युएसचं तिकीट पोस्टपोन करून आलोय, आता ते कॅन्सल करायला लावू नको सर। नाही ते कॅन्सल करायचं असेल तर तू कॅन्सलेशन चार्जेस भर, किती महत्वाची कॉन्फरन्स सोडून आलोय मी। ठीक आहे यार, फिरले तर जान भी हाजिर। बोल काय झालं? तुला मी फोनवर सांगितलं। ओ यस, की ईशाला सगळं खरं खरं कळलेलं आहे, पण ते कसं, ते म्हणजे राडा कोणी घातला? ते महत्वाचं नाही आहे रे, तिला कळलंय। थोडक्यात सांगायचं तर दत्ताराम भाऊंच्या वाढदिवसाच्या दिवशी शोभना मावशीचा नवरा आला आणि त्यांनी राडा घातला आणि तिला सगळं कळलं। मी तुला सांगितलं होतं सगळं खरं खरं सांगून टाक, सांगितलं होतं की नाही? हो मला मान्य आहे, माझी चूक झाली, मी नाही सांगितलं। आणि आता सिच्युएशन अशी आहे की आम्ही दोघं एकमेकांचं तोंडही पाहत नाही। क्या बात है, म्हणजे बरंच काही घडलंय तर? मी स्वतःला डिस्कनेक्ट करून घेतलं सगळ्यांपासून, माझ्या घरच्यांपासून। दत्ताराम भाऊ गेले, मधू गेली, शोभना मावशी पण गेली, अहो सगळेच जाते। मला स्वतःचा तर त्रास कमी करायचाच आहे पण इतरांनाही त्रास नाही द्यायचा। मला ना, मला तर सगळ्यांच्या डोळ्यात ना एक सिंपथी दिसते, मला मला गिल्ट दिसत त्यांच्या डोळ्यात। आणि मग मला असं वाटतं की मी पुन्हा त्यात अडकून राहील, त्याच विचारांमध्ये, त्याच आठवणींमध्ये। मला नकोय आता ते सगळं, मला मला कंटाळा आलाय आता रडत बसण्याचा, डिप्रेस राहण्याचा। आय हॅव नेव्हर इमॅजिन माय सेल्फ सिटिंग इन फ्रंट ऑफ सायकॅट्रिस्ट अँड ओपनिंग माय हार्ट आउट टू हिम। मग तो मला गोळ्या देणार, मग ते मी गोळ्या घेणार, ती ट्रीटमेंट, नकोय मला ते सगळं। मी काय करतो माहिती? मी स्वतःला ना कामात बुडवून घेतो आणि डेस्टिनी बघा, मला पूर्वीच्या केसेसचा कंटाळा आला म्हणून मी प्रधान सरांकडे गेलो, मला काहीतरी नवीन इंटरेस्टिंग केस द्या, मी या सगळ्यातनं बाहेर पडेन। आणि सरांनी मला एक केस दिली आणि यु नो व्हॉट, त्या केसमध्ये अपोनंट वकील म्हणून माझ्या समोर ईशा देशमुख। मला नकोय रे हे सगळं, मला 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 माझ्या आयुष्यात ईशा नकोय। सागरे सागरे, हे मन असं नष्ट करता येतं खरे?
इज देयर एनी वे नॉट टू फील ब्लडी एनीथिंग? तुम्हें तू खूब सेंसिटिव है, ईशा इतका सेंसिटिव असू नये ग. हे बघ, ही चांगली संधी मिळाली आहे तुला ओमच्या अगेन्स्ट केस लढायची. गो फॉर इट, कच्चा खाऊन टाक त्याला. आतापर्यंत केला नसशील ना इतका चांगला अभ्यास कर. मग हायकोर्टात सुप्रीम कोर्टात या केसला लागू पडतील असे सगळे सायटेशन शोधून काढू आपण. मी तुला मदत करेन, जस्ट डू दिस. अश्व बोलणं सोपं आहे पण अजूनही तो नुसता समोर जरी आला ना तरी धडकी भरते मला. धडकी म्हणजे अजूनही तू त्याचाच विचार करतेस? अगं तसा विचार नाही करत आहे मी त्याचा, तुला प्रॉब्लेमच कळत नाहीये नीट. मी हे सगळं विसरायचा आटोकाट प्रयत्न करते ना, मग तो काय येतोय सारखा सारखा माझ्या समोर. मला खूप ऑड वाटतं अशा वेळी. ऑड तुला? ए हे बघ, त्याने तुझी फसवणूक केली आहे, तू नाही, ही शूर फील ऑड. नाही आणि आता ना तू एक मला चांगली बातमी दिली, तुला ही केस चालवलीच पाहिजे. नाही आता माघार नाही. हा मला खरं तर खूप राग येतो त्याचा, पण ऍट द सेम टाइम मला भयंकर व्हल्नरेबल वाटत ग. म्हणजे असं वाटतं की कधीही मी बस्ट होईल त्याच्या समोर. आता पार्किंग मध्ये तो इथे? इथे नाही मग अशा ऑफिसच्या पार्किंग मध्ये. मग कापर भरल्यासारखं झालं मला. हे बघ, हे काही आहे काही पॉइंटच नाही. असं तू एकदा स्वतःला माझ्या जागी इमॅजिन करून बघ ना. तुझं आणि विजयचं उत्तम चाललंय ना, म्हणून तुला माझ्या वाटण्यातली इंटेन्सिटी नाही कळत आहे. हे बघ, तू ना दोन्ही बाजूनी बोलतेस, म्हणजे एकीकडे म्हणतेस की तुला त्याच्यामुळे काही फरकच पडत नाही, दुसरीकडे हेच म्हणतेस की तो समोर आला की कापड भरल्यासारखं वाटतंय. नाही, तुला एक काहीतरी ठरवायला लागेल. मला एक सांग, तो तुला आयुष्यात हवा आहे की नकोय? नकोय ना. हा हे तुझं उत्तर आहे. आता मला सांग की तुला केस लढवायची आहे की नाही? हो, पण मला तर अशी नको होती यार. नाही, हे उत्तर चुकीच आहे. तू ही केस लढवणार आहे. अरे काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, तो पुण्यात सिव्हिल कोर्टात प्रॅक्टिस करतो, म्हणून काय तू तुझी प्रॅक्टिस सोडून देणार आहेस? हा घरी बसणारेस तू? नाही ना ईशा. हे बघ, मला कळतंय की हे सगळं विसरून जाणं खूप कठीण आहे. हेच तर चॅलेंज आहे ना आपल्या समोर. मला एक सांग की आता आपण ग्रीन रूफला का आलो? का आलो? आपण इतर कुठेही जाऊ शकत होतो, पण इथेच का आलो? आपण इथेच ग्रीन रूफ मध्ये चालू, कारण मला माझा पास्ट विसरायचा आहे आणि तो समोर येईल या भीतीने मला माझ्यावर कोणताही परिणाम होऊ नाही द्यायचा. म्हणून मी तुला इकडे बोलवला. आपण कुठेही भेटू शकलो असतो, पण मला ना डिसेन्सिटाइज व्हायचं. ते असं होतं ना, ते थांबवायचंय मला. मला ना आमच्यातल्या सगळ्या आठवणी बुजवून टाकायच्या. इथेच आमचं जमलं, याच ठिकाणी, या जागेला माझ्या मनात खास असं स्थान आहे, तेच मला पुसायचंय. काही खास नाहीये याचा. भूक लागल्यावर उत्तम खायला मिळतं एवढंच काय ते मला या जागेचं अस्तित्व ठेवायचंय. मी तुझ्या लक्षात येत आहे, मी सगळंच तू बोलतोयस, म्हणजे प्रॉब्लेम पण तूच सांगतोय, सोल्युशनही तूच सांगतोयस. हे बघ उम्या, चूक झाली आपल्याकडून. तुला आधीच सगळं ईशाला खरं खरं सांगून टाकायला हवं होतं, पण योग्य वेळ कुठली हे डिसाइड करण्यातच सगळा वेळ गेलाय. आणि आता तिला तू सांगण्याआधीच सगळं खरं खरं कळलंय. बरं कळलंय, पण पुढे काय? तर तुला एक्सप्लेन करायचा एक तरी चान्स द्यायला पाहिजे होता ना तिने. पण नाही,
तिचं सुद्धा बरोबर आहे. धक्काच एवढा मोठा लागलाय तिला की ही एक्सप्लेनेशन ऐकूनच घेणार नाही. पण यार तुम्ही दोघे इतके प्रेमात होतात मग एक्सप्लेनेशन तो बनताय ना यार. पण नाही म्हणूनच तर ती एवढी हट झाली असेल. सगळी गोची होऊन बसली. सगळंच हास्यास्पद झालं. हे बघ सायन्स मध्ये ना कॉज अँड इफेक्ट थिअरी आहे. या इफेक्टचे परिणाम भोगतोयस तू. हे स्वीकारूनच तू ती केस लढ. दुसरं काय करणार. बघ प्रत्येक माणसाला काहीतरी येतं. म्हणजे एखादा माणूस काही करत नसेलच तरीही ते काही न करणं त्याला यावं लागतं ना. नो रिॲक्शन इज अ रिॲक्शन. उम्या तू एक वकील आहेस. उत्तम वकिली करतोस. सो बी इट. दुसरं काय करणार. येस युअर राईट. मी ठरवलं सागर मी इथे रोज येणार. मला काही फरक पडता कामा नाही. मी जगू शकतो तिच्याशिवाय. मला नाही राहायचं तिच्यावर अवलंबून. राईट. यू हॅव टू लर्न टू कम टू टर्म्स विथ इट. आता हे असंच आहे त्यामुळे तू ती केस नीट स्टडी कर. गिव इट युअर बेस्ट. पण वाईट आहे ना रे सगळं. I can understand one. आता हे असंच आहे त्यामुळे तू ती केस नीट स्टडी कर. गिव इट युअर बेस्ट. वाईट आहे ना रे सगळं. आय कॅन अंडरस्टँड. मी व्हल्नरेबल वगैरे वाटणं ठीक आहे पण मुळातला राग गेलाय का. नाही कसला विचार करते. या केस मध्ये मला जर त्या स्त्रीची बाजू मांडायची असती ना तर खूप सोपं गेलं असतं. आपला क्लायंट तो पुरुष आहे. मग आपलं कंटेन्शन असं आहे की आपल्या क्लायंट वरती त्याच्या बायकोने फसवणुकीचे आरोप केले. त्याने फसवणूक केलीच नाहीये. आपल्याला ते फसवणुकीचे आरोप खोडून काढायचे. मला खूप त्रास होतो याचा कारण माझं जे काही चाललंय त्याच्या हे एक्झॅक्टली उलट आहे. कसला. मला राग येतोय त्याचा कारण मी जेव्हा त्याची बाजू ऐकून घेत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुमची बाजू मी ऐकूनच नाही घेतली. तुम्हा बरंच झालं. काय गरज होती त्याची. काही बाजू आहे का. नॉनसेन्स. आणि ना तू गल्लत करू नकोस. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे तुझं प्रोफेशनल आयुष्य आणि ते तुझं पर्सनल आयुष्य होत. हे बघ ही केस दोन नवरा बायकोंची आणि त्यांना डिवोर्स हवा आणि तुमचं केवळ प्रेम प्रकरण होत. अशू मला ते कळतंय अग पण इतकं सोपं नाही आहे माझ्यासाठी हे सगळं. त्या माणसाची बाजू कोर्टात मांडताना आय नीड टू बी स्ट्रॉंग व्हेरी स्ट्रॉंग. ओम समोर असणार माझ्या. मग काय झालं. कोणी असू दे. आणि अगं तूच मला सांगितलं होतंस ना की मी माझं पर्सनल आयुष्य प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवणार आहे म्हणून. बघ हे तुझं करिअर आहे कळलं. तुला ही केस चालवायची.
त्याची बाजू ऐकून घ्यायला हवी होती का ग? नाही नाही नाही, दॅट्स गुड. युद्धात एका पॉइंट नंतर दुसऱ्या पार्टीची बाजू ऐकून घ्यायची नसते. करेक्ट आहे, करेक्ट आहे. मी त्याला दाखवूनच देईन की मी त्याच्यासमोर खंबीरपणे उभी राहू शकते. कुठे